लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। कपग्रस्ताने बांधलेली दुकान तोडा लागतील आणि मी सांगतो हे हे बाजूचं हॉटेल आहे, मी ऐकताना बोललेलो आहे, कायद्यामध्ये तरतूद आहे की जर का यातायातीला वाहतुकीला जर धोका होणार असेल तर त्या ठिकाणी त्या माणसाला नोटीस देऊन त्याला पर्याय जागा देऊन त्या ठिकाणी ती वास्तू नाशी करा। मी ह्या दोघां या दोन्ही हॉटेलचा पाठपुरावा करा सविता केमिकलचा हॉटेल त्याचा पाठ तुम्ही जाऊन बघा। सविता केमिकलच्याकडे तुम्ही अचानक जा, त्या ठिकाणी गाड्या उभ्या असतात आणि तिथून वरून उतारावरून येताना कधीतरी अपघात घडणार आहे। इथे सुद्धा रात्री ज्याला हॉटेल चालू असतात त्याला बाहेर सर्व्हिस रोडवर गाड्या उभ्या असतात आणि आता त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं चाललं की ही जी जागा आहे ही जागा विक्री करता त्यांची करार चालू आहेत। आज एवढ्याच फक्त वृक्षारोपणाच्या नावाखाली रस्त्यावर आलो, आम्हाला कुठल्याही कायदा सुव्यस्त धोक्यात घालायची नाही, पण याच्या करता आम्ही महात्मा गांधींनी दिलेल्या विचारसरणीनुसार त्या ठिकाणी सत्याग्रह करून वेळ पडली तरी जनतेच्या हिताकरता जेलमध्ये जाऊ, परंतु या गोष्टी करू देणार नाही। जे तथाकथित दलाल फिरतात सिंधुदुर्गातले, रत्नागिरीतले, रायगडमधले, ठाणे जिल्ह्यातले आणि नवी मुंबईमधले, त्यांना हा इशारा आहे, वेळ पडली तर उद्या परवाच आपल्या लोकांच्याकडून कोर्टामध्ये मूळ व्हावं लागेल आणि ह्या लोकांच्या चाललेल्या चाली ही जी चाल आहे स्वतःच्या स्वार्थाकरता केलेली चाल आहे ही चाल निश्चितपणे रोखली पाहिजे। आणि मी आज इथे आपण करतो एवढ्या पट्ट्यामध्ये, परंतु मी तुम्हा सर्वांना सांगेन या संपूर्ण तिथून सर्व्हिस रोड सुरू झालेली आहे त्या ज्या ठिकाणी जागा मोकळी दिसेल तिथे झाडे लावा। आणि ऐकताना सांगितलं तुमच्याकडून चुकून सही घेतली गेलेली आहे वृक्ष प्राधिकरणाची झाडं तोडण्याची परवानगी, तुमच्या अधिकाऱ्याने ती फाईल सरकवली असेल तर तुम्ही त्याच्यावर चुकून सही केली असेल, ती बाब तपासून बघा। आयुक्त बोलले मी तपासून बघतो, आपण सगळ्यांनी सतर्क राहा। गावात जे प्रकल्पग्रस्त लोकांच्या करता हा गणेश नाईक पुन्हा संघर्ष करेल, त्या लोकांना योग्य ठिकाणी भूखंड मिळवून दिले जातील।